बिफोर स्टार्टिंग द व्हिडिओ प्लीज क्लिक ऑन सबस्क्राइब आयकॉन. लोक डांबरी ना सध्या बाई वाड्या अनरा तो वाड्याच्या घरात वाड्याच्या घरात राहतो बाईला वाड्या म्हणून सुनू तुझं माझ्यावर भरोसा नाही का सुनूच आहे त्या पण त्या बापाचा नाही त्या मला अंधार झाल्यासारखं वाटते चेन वरवड चेन वरवड सिटीला चेन नाही आमदार व्हायला परमार्थ त्याच्यासाठी करायचा आहे कसं करायचं ऐका हा ज्याचा त्याचा शब्द सोडायचा नाही ज्याचं त्याचं बॅस फिट बसलं कीर्तन ज्याचं त्याचं माझं देवाने वाईट काय केलं नाही त्याचं त्याचं प्रारंभ नाही काही माणसं चालू चालू मेली काही ना गाव कटाळ हायच पडेल मरणच काही लई इस्टेट लई देव खाऊ देत अटॅक झटका प्रारब्ध आहे पण आता आपल्याला शब्द बदलायचा आहे पटलं तर हा म्हणा प्रारब्ध कधी कुणाचं बदलवता येत नाही शब्द नीट आहे का प्रारब्ध कधी कुणाचं बदलवता येत नाही पण कर्म जर सात्विक असेल आणि ते जर नीतीनं असेल तर प्रारब्धाचा पॉवर सुद्धा कमी करता येतो हा म्हणाला त्याला म्हणा फक्त कर्म चांगलं ज्यांच्याजवळ फी भरायला पैसे नव्हते ते राष्ट्राचे राष्ट्रपती अब्दुल कलाम ठरले ज्यांना शाळेत गेल्यावर भाषण करायची वाक्चातुर्य होतं बारा आणि भाषणाचं बक्षीस मिळायचं कॉलेजच्या शिक्षकांना ते बक्षीस घ्यायचं आणि कॉलेजला नाही द्यायचं त्या मुलाला द्यायचं भाषणाच्या बक्षिसावर या फॉयला ऍडमिशन घेतलं आणि या फॉयला ऍडमिशन घेतल्यावर पहिले पंचायत समिती सदस्य भाषणाच्या पैशावर झाले आणि तेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आर आर पाटील ठरले का कर्म जर चांगलं असेल तर लक्ष्मी सापडवतात येते दोन लीड आहे का ज्यांना समाजाने त्रास दिला ते जगत गुरु ठरले ज्यांना जवळचे छळले ते छत्रपती ते ज्ञानियांचे राजे ठरले आणि ज्यांना सगळ्यात जास्त घरातल्यांनी त्रास दिला ते शिव छत्रपती ठरले कष्ट करून कोणी वाया गेलाय हा जगाचा इतिहास नाही फुकट बापाची पेट नाही 48% मार्क पडले टोणग्या तुला आणि तू सायन्सला ऍडमिशन घ्यायला निघला कॉलेजच्या गेट मध्ये घेऊन तुझं थवाड भरून आलाय का इथं 78 वाले बोंब थिंडा दे तुकडे चाल ना आर्टला ऍडमिशन घे गणपती बुडवाया कामायशी दोन चार दिवस झाले ऍडमिशन झाले महाराज पोराचा बाप पोराचा ऍडमिशन घ्यायला जातो त्या प्राचार्याने प्राध्यापकाने ना तो पोऱ्याचा बाप खोलीत घातला पाहिजे त्या कानफटीत गेलं पाहिजे दोनच्या नालायका 70,000 पल्सर तुझ्या पोऱ्याकडे त्याच्याकडे हातात 10,000 मोबाईल आहे 70,000 पल्सर आहे 10,000 मोबाईल आहे त्याच्या पायातला बूट 1,500 आहे आणि त्या नालायकाला 58% मार्क पडले तो हे अवलाद सांभाळली कशी म्हणून त्याचा बाप हल्ला पाहिजे मग पोऱ्या सोडला पाहिजे लाज नाही वाटत का टोन घेतो या पोऱ्याला 70,000 पल्सर आहे 10,000 त्याच्या हँडसीट आहे हातात 1,500 त्याच्या पायात बूट आहे 22 रुपयाचा गोवा तो रोज खातोय आणि त्याला 58% मार्क ही आवला तो शाळेत आणली का आला ही घरी ने आणि देवाला सोडून दे परत शाळेत येऊ नको बाप फटकावली पाहिजे तुम्ही सध्याच्या जगात क्वांटिटी नको आहे क्वालिटी पाहिजे क्वांटिटीला कोण खातं क्वांटिटी आणि कोणी सांगितलं शिकलेल्या माणसाला आकड राहतील
कोण खातं हे एम ए, कोण खातं हे एम एन एम फिल, कोण खातं एम एम फिल पी डी एम एम फिल पी डी एच एम कॉम एल एल बी डी एड बी एड जुनियर के जी सीनियर के जी हर के जन और के जी एम एड डी एड बी एड आर्ट एंड कॉमर्स एंड साइंस एंड एम एस वन एम टेकन बी टेकन डिग्री डिप्लोमा टर्नर एंड फिटर एंड वेल्डर एंड मेकेनिकल इंजीनियर एंड पॉलिटिकल इंजीनियर एंड एम पी एस सी यू पी एस सी नेट एंड सेटल फार्मसी नाय सिटी नाय इंजीनियरिंग डिप्लोमा एम बी एन बी एन हृदय रोग तज्ञ गुड घातज्ञ फोकस तज्ञ मन रोग तज्ञ त्वचा रोग तज्ञ गुप्त रोग तज्ञ आता नवीन तज्ञ आले गुप्त रोग तज्ञ रोग गुप्तम गडी तज्ञ दीड किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे, एक किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आणि कोण यांना आल्याला इंग्लिश मिडियम आहे. बाबळीवाणी शाळा उतरल्या, बाबळीवाणी पोरं कमी पडले, शाळा जास्त झाल्या, मास्तर पोरग सापडी ते आपल्याकडे एकच आहे, घालाव कोणाकडं पोरग का अर्जंट द्यायची गोष्ट आहे का, वरच्यावर गाडी उभी कर मी आतून पोर आणतो. पावळ्याचा बाजार झाला सगळा महाराज, आणि या जगात क्वांटिटी वाढल्यामुळे क्वालिटी संपली. तुमचं काय म्हणतो, दर्जा राहिला नाही, दर्जा नाही, क्वांटिटी क्वांटिटी आहे फक्त, क्वालिटीच नाही. तुमचं काय म्हणतो, गणितात 100 मार्क ठीक आहे, पैकीच्या पैकी ठीक आहे, आपणही त्याच्यातले जा ठीक आहे, आता आपण काही चोर नाही, आपण शिकेलच. गणितामध्ये 100 पैकी 100 मार्क ठीक आहे, विज्ञानात 100 पैकी 100 शंभर शक्य आहे, मराठीत आता याच्यापेक्षा मावळाटपणा काय असं, मराठीला 100 मार्क. काना मात्रा उकार वेलांटी ऱ्हस्व दीर्घ उद्गारवाचक चिन्ह प्रश्नार्थ चिन्ह काही शिल्लक राहिलेच का नाही. शाळेत जातो कर तू किती लय 6वी सेमी लाईन तू, हा चेहरा शेली साहेब, तेव्हा तू मराठी मिडियम लाय, मराठी मिडियम मा हा ते लगेच लक्ष देतो, तेव्हा ती इंग्लिश मिडियम लाय, लगेच लक्ष देतो, मान नाही सांगलो मी असं नजरेने माणूस पाहिला त्याच्या की खानदान सांगतो हे बंगार एक जोगान खेळतो ना भड्यावाला पोरं सांगणार ही चालू कार्ट मिनटं सांग तेव्हा ते इंग्लिश मिडियम नाही, इंग्लिश मिडियम म्हणजे कधी फ्रेश नाही, जागतिक लोड मराठी हा एक मराठी मिडियम खाऊन पिऊन सुटली, 11 भरली, 1.5 भात 2.5 जन्म चुकी तुलाय 5वीला का, बापाच्या बायको स्टिमटी म्हणतात आई, आईच्या आईला आजी, आजी या शब्दाला गॅरंटी पहिली का दुसरी, आजी आजी दुसरी करेक्ट. आणि पाया पडून सांगतो मराठी किती अवघड आहे याचं उत्तर सांगतो तुम्हाला, आजी या शब्दाला जर दुसरी वेलांटी असेल तर आईची आई किंवा वडिलांची आई, अभी और इसी वक्त क्विक ऍक्शन इमिजिएटली ताबडतोब आता आजी, इतकी मराठी अवघड आहे. नुसती वेलांटी बदलली तर एवढा अर्थ बदलला, 100 मार्क पडतीलच कसे, पण झाकली 1.25 लाखाची, खरेची आई मिली, नबडाला 2-2 आया झाल्या, मार्ग कोणी 100 पडत असतात का मराठीत, पण झाकली 1.25 लाखाची. क्वांटिटी नको आहे, क्वालिटी पाहिजे. इथं होतो आपण, तुम्हाला मी जागेवर आणू घालतो, वाक्य मी काय का, प्रारब्ध कधी कुणाचं बदलवता येत नाही, पण कर्म जर सात्विक असेल नीतीनं असेल तर ते बदलवता येतं. हे 96 कोटी रक्त आहे, अय अय हे 96 कोटी रक्त आहे, हे खानदान रक्त आहे, खानदान अय हे 90 पिऊन डांबरी बुडव झीप काढणार रक्त, हे कोणीतरी आपल्याला 42 ची पाद येतील मग आपण झीप काढून नाचायचं, इतकं नालायक क्वालिटीचं हे रक्त नाही. हे रक्त कसं आहे सांगतो तुम्हाला, हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे, बुटात साठून जगणार रक्त नाही. कोणीतरी आपल्याला 400-500 द्यायचे मग आपण अखेरात वरातीत नाचायचं, आणि कोणीतरी आपल्याला 100 रुपये द्यायचे मग कोणी आपण निवडणुकीत कोणचंही बटन दाबायचं, इतके नालायक रक्त हे नाहीये. हे रक्त मोडेल पण वाकणार नाही असं खानदान रक्त आहे, हे गोवा खाऊन थोबाड सडवणारं रक्त नाही, हे डीजे पुढे झीप काढून नाचणारं रक्त नाही, हे मोटरसायकलवर चालताना कुत्र्याला लात मारलं रक्त नाही, कुत्र्याला लात मारत नाही, कुत्र म्हणलं मागच्या जन्माची खुन्नस अजून धरली.
ही शहाण्णव कोळी खानदान रक्त आहे. हे रक्त कसं आहे माहित आहे? राजा